अक्कलकोट तालुक्यातील गाव भेट दौऱ्यात शिंदखेडी गावाला भेट दिली. यावेळी गावकऱ्यांनी उत्साहात उत्स्फूर्त स्वागत केले. आपण आपल्या भागातील समस्या सोडवण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणार. आपल्याला यावेळी शेतकरी विरोधी सरकारला धडा शिकवायचा आहे. आपण काँग्रेसला भरभरून मतदान करा असे आवाहन याप्रसंगी केलं. ग्रामीण भागात महाविकास आघाडीला मिळणारा प्रतिसाद भारावून टाकणार आहे. मतदारांचा भक्कम पाठिंबा आणि विश्वास असल्याने विजय साकार होईल याबाबत शंकाच नाही. याप्रसंगी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हैत्रे, सिद्धार्थ गायकवाड व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्याच्या गावभेट दौऱ्यात हसापूर गावाला भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी केलेले स्वागत पाहून आनंद झाला. भाजपचे मागील दोन्ही खासदार विकास कामे करण्यात अपयशी ठरले. अक्कलकोट तालुक्याचा पाणी प्रश्न कायम आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी काँग्रेसला संधी द्या असे आवाहन यावेळी बोलताना केलं. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हैत्रेंसह महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तर दोड्डाळ गावात भेट दिली. गावकऱ्यांकडून उत्साहात स्वागत झाले. भाजप सरकारच्या अनागोंदी कारभारामुळे सोलापूर विकासापासून कसे वंचित राहिले याबद्दल समजून सांगितले. यावेळेस भाजपाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी काँग्रेसला मतदान करावे असे आवाहन देखील यावेळी बोलताना केले. मतदारसंघातून महाविकास आघाडीला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. यावरून यंदा बदल होणार, महाविकास आघाडी जिंकणार याची खात्री पटते. यावेळी सिद्धाराम म्हैत्रे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. मतदान केलं तुमचा दोष नव्हता, कारण का त्यांनी काय सांगितलं तुम्हाला 15 लाख जमा. कोणी पण करणार 15 लाख मिळण्याचं मतदान करणार, 10 वर्षानंतर तुम्हाला कळलं की ते तर एक खोटं होतं. 10 वर्ष लागली तर 10 वर्षामध्ये केवढं काय होऊ शकतं, केवढं काय होऊ शकतं. इथे एक एक वर्ष आताच होत. 10 वर्ष भाजपला मतदान करून भाजपने 10 वर्ष बाया घालवली. बाया तुम्ही विचार करा, आपल्या 12वीचं वर्ष जेव्हा पास नाही होत एक मुलगा, त्याला किती वाईट वाटत की त्याचं 1 पूर्ण वर्ष गेलं. त्याला वाईट वाटतं